शेगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या पंचशील नगर मध्ये सुजाता बुद्ध विहाराच्या सभा मंडपाचे बांधकाम गेल्या 2 ते 3 महिने अगोदर करण्यात आले, परंतु हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने 15 एप्रिल रोजी या सभा मंडपाच्या छताचे प्लास्टर खाली कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली, सोबतच वॉल कंपाऊंडच्या भिंती सुद्धा क्रॅक झालेल्या आहेत। तसेच हे संपूर्ण बांधकाम फक्त 2 ते 3 महिन्यात क्रॅक झाल्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते। हे बांधकाम 25 लाख रुपये निधीचे असून सदर कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाले असल्याने या भ्रष्टाचारी निकृष्ट कामाबाबत नगरवासियांनी दिनांक 22/4/2021 रोजी नगर परिषद शेगाव यांना लेखी तक्रार नोंदवली असून त्यामध्ये सदर निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। परंतु अद्यापही नगर परिषद शेगाव यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न केल्याने सदर कामाचे कंत्राटदार संबंधित इंजिनियर यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी आम्ही पंचशील नगरवासी लोकशाही मार्गाने नगर परिषद शेगाव येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज दिनांक 3 मे रोजी येथील युवकांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितले। याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन दोषींवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी पंचशील नगर शेगाव येथील नागरिकांकडून होत आहे। मी मंगेश वसंत इंगळे, राहणार पंचशील नगर। पंचशील नगरमध्ये काही महिन्याआधी सभा मंडप व वॉल कंपाऊंडचे काम हे सँक्शन झाले होते व या कामाचे एस्टिमेट हे 25 लाखाचे असून हे काम नुकतेच 2 महिन्याआधी संपूर्ण झालेले आहे। तसेच हे काम पूर्ण झाल्यावर नुकत्याच 2 महिन्यानंतर या का बांधकामाची जे छत आहे हे 2 ते 3 वेळेस पडलेली आहे। बांधकामाचे छतचे जे प्लास्टर आहे ते बरेच वेळेस पडलेले असून बांधकामाच्या जे दिवाली आहेत वॉल या वॉलसुद्धा 5 ते 6 ठिकाणी क्रॅक झालेल्या आहेत। तसेच भविष्यातही ही वॉल ही छत पडण्याची भीती पंचशील नगरवासियांना आहे। तसेच या संदर्भामध्ये आम्ही शेगाव नगर परिषदला 22/4/2021 रोजी निवेदन दिले व निवेदनामध्ये आम्ही असे नमूद केले की या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले जे मटेरियल आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व चौकशी करून आढळण्यात आलेले दोषी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। तथापि 10 दिवस ओलांडल्यावरही या निवेदनाची कुठल्याच प्रकारची शेगाव नगर परिषदने दखल घेतलेली नसून अद्याप हे प्रकरण असंच स्थगित आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा शासनाला विनंती करतो या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी। असे न झाल्यास आम्ही सर्व पंचशील नगरवासियांकडून लोकशाहीच्या मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा। एमसीएन न्यूज करिता रवींद्र शेगोकार, शेगाव।